आपले योग्य निदान, अचूक उपचार आणि आपुलकीच्या सेवेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय बनलेले सिद्धांत हॉस्पिटल, ब्रेन स्पाइन शस्त्रक्रिया आणि ट्रॉमा केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, अत्याधुनिक सेवा सुविधांनी परिपूर्ण, मेंदूच्या अपघाती इजा, रक्तस्राव, ब्रेन ट्यूमर, मणक्याच्या सर्व प्रकारच्या आजारांवर एंडोस्कोपी तसेच मायक्रोस्कोपिक अशा अत्याधुनिक उपकरणांद्वारे शस्त्रक्रिया आणि लेसर उपचार, त्याचबरोबर पॅरालिसिस, फिट्स, मधुमेह, हृदय रोग, रक्तदाब, श्वसन रोग, किडनीचे विकार, डेंग्यू, चिकनगुनिया अशा गंभीर आजारांवर डॉक्टर अनुष्का वाईकर, डॉक्टर कौस्तुभ वाईकर आणि तज्ज्ञ सहकारी डॉक्टर्स यांच्याकडून प्रभावी आणि विश्वसनीय उपचार। आजार कोणताही असो, अचूक निदान आणि योग्य उपचार फक्त इथे सिद्धांत हॉस्पिटल, आयसोलेशन हॉस्पिटल जवळ रिंग रोड कोल्हापूर। फोन नंबर 9309170345 आणि 9899349952। केंद्र सरकारने 1956 साली केलेल्या भाषावार प्रांत रचनेत कन्नड भाषिकांची मोठी संख्या असलेला सोलापूर, अक्कलकोट परिसर महाराष्ट्राला दिला आणि कर्नाटक बेळगावला मिळाले। त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न अस्तित्वातच नाही असा जावई शोध कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लावलाय। त्यांच्या या बेताल वक्तव्यावर सीमा भागातून संताप व्यक्त होतोय। बंगळुरू इथं पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी सीमा प्रश्नी वक्तव्य केलंय। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न कधीच संपुष्टात आलाय, महाराष्ट्रातील नेते तेथील समस्यांपासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा वाद उकरून काढत असतात असाही आरोप बोम्मई यांनी केलाय। केंद्र सरकारनं 1956 साली केलेल्या भाषावार प्रांत रचनेत कन्नड भाषिकांची मोठी संख्या असलेला सोलापूर, अक्कलकोट परिसर महाराष्ट्राला दिला आणि कर्नाटकाला बेळगाव मिळाले। त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न अस्तित्वातच नाही असा जावई शोध कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लावलाय। त्यांच्या या बेताल वक्तव्यावर सीमा भागातून संताप व्यक्त होतोय। सीमा प्रश्नी महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात ठराव संमत होणार असून सर्वोच्च न्यायालयातही सुनावणीला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। शिवाय सर्वपक्षीय शिष्टमंडळही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यावर निर्णय झालाय। त्यामुळे कर्नाटकच्या पायाखालची वाळू सरकली आहे। एकीकडे खासदार राऊत यांनी ट्विट केलेलं बेळगाव फाईल्स आणि दुसरीकडे महाराष्ट्र विधिमंडळानं केलेला ठराव यामुळे कर्नाटकातील नेत्यांकडून जळफळाट व्यक्त करण्यात येतोय। पहिला अपडेट आणि पहिला बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।